नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय शिकतोय. या विषयाचा अभ्यास करताना आपण म्हणतो की समाजशास्त्र हा असा विषय आहे जो समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करते. म्हणजेच समाजशास्त्र हा समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र आहे. परंतु अशी डेफिनेशन देत असताना आपल्या मनात अनेक प्रश्न येतात की नेमकं समाजाचा अभ्यास का केला जातोय, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली की समाजाचा अभ्यास करण्याची गरज पडू लागली, किंवा असे कुठले कारणे त्या ठिकाणी होते, किंवा असे कुठले कारणे जबाबदार आहे की त्यातून समाजाचा अभ्यास करण्याची आवश्यकता निर्माण झाली. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत असतानाच नेमका समाजशास्त्र या विषयाचा उदय कशा पद्धतीने झाला याचं देखील आपल्याला उत्तर मिळणार. म्हणजेच समाजशास्त्राचा उदय कशा पद्धतीने झालेला आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, समाजशास्त्राच्या उदयाची जर मूळ शोधायची असेल तर त्यासाठी आपल्याला थेट जावं लागणार युरोप खंडामध्ये. तर युरोप खंडाचा जर अभ्यास करायचा झाला, किंवा युरोप खंडाच्या जर ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करायचा झाला, तर आपल्याला माहीत आहे की प्राचीन ऐतिहासिक कालखंडामध्ये युरोपामध्ये सर्वात स्ट्रॉंग पॉवरफुल असं एक साम्राज्य होतं ज्याचं नाव होतं रोमन साम्राज्य. रोमन साम्राज्य हे युरोप खंडातील सर्वात स्ट्रॉंग पॉवरफुल असं एम्पायर होतं, साम्राज्य होतं. तुम्हाला माझा मागे हा जो मॅप दिसतोय, या मॅपमध्ये जो येलो कलरने दाखवलेला भाग आहे हे रोमन साम्राज्य आहे. यातून तुमच्या लक्षात आलं असेल की असा विस्तृत अफाट असं पसरलेलं हे रोमन साम्राज्य होतं. परंतु काही काळानंतर या रोमन साम्राज्याचं पतन होते, आणि पतन झाल्यानंतर हे रोमन साम्राज्य, जे एवढं विस्तृत अफाट असलेलं साम्राज्य, त्यांचं अनेक छोट्या मोठ्या लहान लहान प्रांतांमध्ये विभागणी होऊन जाते. आता हे विभागणी झाल्यानंतर साहजिकच आहे त्यांच्यामध्ये सतत लढाई होत राहणार, त्यांच्यामध्ये सतत शत्रुत्व असणार, एक कॉम्पिटिशन असणार. आणि हे सर्व होत असताना हा जो युरोपातील समाज आहे या समाजामध्ये अनेक बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच बघा, रोमन साम्राज्याचं जेव्हा पतन होणार तर रोमन साम्राज्याच्या पतनानंतर हा जो काही समाज आहे या समाजामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येणार. नेमकं हे बदल कुठले, तर त्याला आपण म्हणतो अंधकारमय युग. म्हणजेच काय की रोमन साम्राज्याचं पतन झालं, रोमन साम्राज्याच्या पतनानंतर त्या ठिकाणी अनेक छोटे मोठे लहान प्रांत तयार झाले. आता हे प्रांत जर सतत एकमेकांशी लढाई करत असेल, यांची जर सतत एकमेकांशी स्पर्धा असणार, तर साहजिकच राज्याचं किंवा राज्याचं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि समाजाला नियंत्रित ठेवण्यासाठी, त्या समाजावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणचे जे राजे होते किंवा जे धर्मगुरू होते त्यांनी धर्माचं महत्त्व फार जास्त प्रमाणात वाढवलं. म्हणजेच काय की धर्माला अतिशय जास्त महत्त्व देण्यात आलं, त्यामुळे धार्मिक ग्रंथ, धार्मिक साहित्य यांचं महत्त्व वाढवलं, आणि यांचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी समाजामध्ये जो काही असंतोष निर्माण होतोय किंवा समाजामध्ये राजाबद्दल जी काही द्वेष तयार होतोय या सर्व गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावर सर्व प्रकारची एक बंदी प्रस्थापित करण्यात आली. म्हणजे समाजाला कुठलीही नवीन गोष्ट विचारण्याची, कुठली नवीन गोष्टींचा शोध लावण्याची, कुठल्याही प्रकारे राजाला प्रश्न विचारण्याची किंवा धार्मिक ग्रंथांवर टीका करण्याची बंदी घालण्यात आली. धर्माचं महत्त्व अशा पद्धतीने पटवून देण्यात आलं की ज्या गोष्टी धर्मामध्ये सांगितल्या आहे तेच अंतिम सत्य आहे आणि समाजाला त्याचंच पालन करायचं आहे, अशा प्रकारची एक विचारसरणी त्या समाजामध्ये पसरवण्यात आली. म्हणजेच बघा, मला सांगा, धर्माचं जर महत्त्व आपण वाढवतोय म्हणजे साहजिकच धार्मिक ग्रंथ, धार्मिक साहित्य यांचं महत्त्व वाढत आहे, आणि ह्यांचं महत्त्व वाढवत असतानाच धर्मगुरूंचं देखील महत्त्व वाढणार. कारण धर्माच्या रिलेटेड सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे धर्मगुरू, आणि त्याच पद्धतीने राजाचं महत्त्व देखील वाढणार. कारण राजाला समाजावर शासन करण्याचा अधिकार कोणी दिला आहे, तर धर्माने. मग धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर समाजाला पालन करायच्या असतील तर साहजिकच राजा ज्या पद्धतीने शासन करत आहे तो समाजाला एक्सेप्ट करणं अनिवार्य आहे. त्यामुळे समाज कुठल्याही प्रकारचा प्रश्न किंवा शंका राजाबद्दल विचारू शकत नव्हते, आणि ह्या अशा पद्धतीने समाजावर एक नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला होता. असं त्यामुळेच बघा, कुठली जर तुम्ही नवीन विचार करू शकत नाही आहे, नवीन शोध लावू शकत नाही आहे, नवीन एक विचारसरणी पसरवू शकत नाही आहे, कुठली नवीन गोष्ट तुम्हाला करण्याच्यावर बंदी आहे, तुम्हाला त्याच गोष्टी करायच्या आहे ज्या धर्मामध्ये किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितल्या गेलेल्या आहे, अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच युगाला किंवा त्याच जो पिरियड होता त्या पिरियडला आपण म्हणतो अंधकारमय युग.
म्हणजे नावातूनच बघा, अंधकारमय युग म्हणजे असं युग होते का की सर्वीकडे अंधार पसरलेला आहे, त्या ठिकाणी दिवसच नव्हता? तर नाही, अंधकारमय युग आपण यासाठी म्हणतो कारण त्या ठिकाणी कुठलीही नवीन गोष्ट करण्याची परमिशन देण्यात आलेली नव्हती, कुठलेही शोध लावण्याची परमिशन देण्यात आलेली नव्हती, तुम्ही कुठलेही साहित्य लिहू शकत नव्हते, अशी कुठलीही गोष्ट तो समाज करू शकत नव्हता की जेणेकरून धर्मावर प्रश्न उपस्थित केला जाईल, धर्माबाबत शंका घेण्यात येईल. मग नवीन वास्तुकलांवर बंदी होती, अतिशय प्रकारचे परंपरा रूढी त्या समाजामध्ये होत्या, काही अंधविश्वास समाजामध्ये प्रसरलेला होता, लोकांमध्ये अज्ञान होतं. याचं कारण, जर लोकांना ज्ञान दिलं, लोक जर शिकली तर ते नवीन नवीन गोष्टींवर प्रश्न विचारतील आणि यातून कुठंतरी ते धर्माच्या बाबतीत प्रश्न विचारणार किंवा धर्मामध्ये असं का सांगितलं आहे, तसं का सांगितलं आहे याबद्दल शंका उपस्थित करणार. आणि असं जर का झालं तर कुठेतरी धर्माचं आणि राजाचं महत्त्व कमी होणार. पण असं होऊ द्यायचं होतं का? नाही. म्हणून त्यांनी सर्व प्रकारच्या एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो त्या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आलेली होती. तर तो समाज काय करत होता? तो समाज फक्त धर्मामध्ये किंवा धर्माच्या अनुसार प्रत्येकाला जी कामं दिलेली आहे ती कामं करत होता आणि त्याच पद्धतीचं पालन करून तो समाज चालू होता. म्हणजे त्या ठिकाणी कुठलीही नवीन गोष्ट करण्यास तुम्हाला बंदी होती. पण मला सांगा, कुठलाही एक पिरियड असते त्याची एक लिमिट असते, असं आपण म्हणतो की सहन करण्याची एक लिमिट असते. ती लिमिट संपली की लोक काय करतात, आपल्यावर ज्या बंदी घातलेल्या आहे त्या बंदीला जुगारून त्यांना जे पाहिजे असते त्या पद्धतीने ते वागणं सुरू करतात. मग असंच काहीसं यांच्याही बाबतीत झालं की धर्माचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी युरोप खंडातील अनेक समाजांनी समाजावर अनेक प्रकारची बंदी घातली. त्यांना कुठली ॲक्टिव्हिटी करू दिली नाही किंवा कुठली क्रिएशन त्यांना करू दिलं नाही, शोध लावू दिले नाही. पण याची काही ना काही लिमिट असणार. मग अशीच लिमिट या अंधकारमय युगालाही आली आणि आता लोक काय करू लागली, धर्मगुरूंना जुगारून किंवा राजेचा किंवा राजांचा जो ज्याला आपण म्हणतो ऑर्डर आहे, राजांचा जो आदेश आहे त्याला न मानता नवीन नवीन गोष्टींचा विचार करू लागली, नवीन गोष्ट लिहू लागले, नवीन गोष्टींबद्दल माहिती घेऊ लागले आणि कुठेतरी हळूहळू धर्माबद्दल किंवा धार्मिक ग्रंथांबद्दल किंवा धर्माचे जे साहित्य लिहिल्या गेलेले आहे त्या साहित्याचं वाचून त्यांच्यावर शंका उपस्थित केल्या लागली. मग अशा पद्धतीने हा जो काही समाजामध्ये बदल घडून आला आणि लोक आता प्रत्येक गोष्ट करू लागले धर्माला, धर्मगुरूंच्या किंवा राजांच्या आदेशाला जुगारून, हा जो कालखंड आला या कालखंडाला आपण म्हणतो प्रबोधनाचा पिरियड. प्रबोधन म्हणजे काय? बघा, शब्दशः जर अर्थ घेतला तर याचा अर्थ निघतो प्रबोधन म्हणजेच वैचारिक परिवर्तन. वैचारिक परिवर्तन म्हणजे काय? विचार करण्याची नवीन पद्धत. बघा, एखाद्या गोष्टीकडे आपण ज्या दृष्टीने बघतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपलं जे मत आहे किंवा आपला जो विचार आहे तो कुठेतरी आता आपण नवीन पद्धतीने करायला लागतो, नवीन नवीन गोष्टींनुसार त्यांचा शोध घेतो, त्याच्याबद्दल आपण ज्ञान ग्रहण करतो किंवा माहिती गोळा करतो, त्या सर्व गोष्टींचा नवीन प्रकारे ॲनालिसिस करतो आणि ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. असा हा जो काही बदल समाजामध्ये घडून आला, हे जो काही वैचारिक परिवर्तन समाजामध्ये घडून आले, याच परिवर्तनाला आपण प्रबोधन म्हणतो. तर प्रबोधनाचा कालखंड हा 1700-1718 शतकामध्ये युरोपमध्येच झालेला आहे. आणि प्रबोधन म्हणजेच काय? एक नवीन विचार, एक नवीन दृष्टिकोन, मग तो प्रत्येकाकडे बघण्याचा, म्हणजे समाजाकडे बघण्याचा, स्वतःकडे बघण्याचा, धर्मांकडे बघण्याचा, असा एक नवीन दृष्टिकोन त्या ठिकाणी तयार झाला. मग आता लोक फक्त धर्मात लिहिलेलं किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा धार्मिक साहित्यामध्ये लिहिल्या गेलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले का? नाही. तर आता ते प्रत्येक गोष्टीचा विचार स्वतःच्या पद्धतीने करू लागले, प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊ लागले, धर्मा ग्रंथांमध्ये किंवा धार्मिक साहित्यांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यावर शंका उपस्थित करू लागले, समाजामध्ये जे काही समस्या दिसत आहे किंवा समाजाचा जो काही विकास किंवा अधोगती दिसत आहे त्या गोष्टींवर देखील प्रश्न विचारणं सुरू झाले. म्हणजे असा एक नवीन दृष्टिकोन तेथील लोकांनी मान्य केला किंवा त्याला आपण म्हणू शकतो की त्या असा दृष्टिकोन त्यांनी एक्सेप्ट केला आणि त्या दृष्टीने आता ते समाजाचं ॲनालिसिस करायला लागले, विश्लेषण करायला लागले, मग ती समाजाच्या रिलेटेड असलेली सर्व गोष्ट. आणि त्यातच सर्वात जास्त महत्त्व किंवा याला आपण म्हणतो खतपाणी देणारी गोष्ट कुठली ठरली, तर हे जे काही प्रबोधन होतं, वैचारिक दृष्टिकोन बदललेला होता, यामध्ये असे काही विचारवंत आले, असे काही लोक आले की त्यांनी त्यांच्या साहित्यामार्फत समाजामध्ये एक नवीन विचारसरणी प्रस्थापित केली. त्या समाजातील लोकांना दाखवून दिलं की तुम्ही जो विचार करताय तो कुठेतरी तुम्हाला बदलण्याची गरज आहे. तर बघा, आपण रॉजर बेकर हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. रॉजर बेकर या विचारवंतांनी सांगितलं आहे की ज्या गोष्टी धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत
त्यावर विश्वास न ठेवता कुठेतरी तुम्ही स्वतःच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यानंतर कोपर्निकस याबद्दलही तुम्ही ऐकलं असेल, यांनी सांगितलं की सुरुवातीला धर्मामध्ये किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं जात होतं की पृथ्वी ही स्थायी आहे आणि सूर्य त्याभोवती फिरतो, म्हणजे भूकेंद्री ते सूर्यकेंद्री अशी एक संकल्पना होती. परंतु कोपर्निकस या विचारवंतांनी त्यावेळेला सांगितलं की नाही, धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये जी गोष्ट पसरलेली आहे ती कुठेतरी चुकीची आहे, वास्तविकता ही वेगळीच आहे. सूर्य हा स्थायी असून पृथ्वी त्याभोवती फिरते अशी संकल्पना कोपर्निकसनी गेली, गॅलिलिओनी याला समर्थन दिलं, त्यानंतर केपलर आले, असे अनेक विचारवंत आले ज्यांनी नवीन नवीन गोष्टी समाजाला दाखवून दिल्या. आणि हे गोष्ट दाखवत असताना यांचं साहित्य इतकं फेमस झालं, इतकं ट्रेंडिंग झालं की लोकांना कुठेतरी या गोष्टीची जाणीव झाली, युरोपातील समाजाला या गोष्टीची जाणीव झाली की नाही, धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा समाजामध्ये ज्या रूढीवादी किंवा परंपरावादी पसरलेल्या गोष्टी आहे ते अंतिम सत्य नाही आहे. सत्य काहीतरी वेगळं आहे, वास्तविकता काहीतरी वेगळी आहे आणि त्याचा शोध आपण नवीन पद्धतीने घेतला पाहिजे. असं प्रबोधनाच्या कालखंडामध्ये ही नवीन विचारसरणी संपूर्ण समाजामध्ये पसरली. आणि आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीची एक लहर येते आणि प्रत्येक व्यक्ती मग ती गोष्ट करण्यास तयार होतो, त्याला आपण ट्रेंड म्हणतो सध्या, की ट्रेंडिंगमध्ये एक गोष्ट सुरू आहे, म्हणजेच काय, मग प्रत्येक व्यक्ती तो ट्रेंड फॉलो करणार. मग त्याच पद्धतीचा अशी एक नवीन विचारसरणीचा ट्रेंड युरोपमध्ये सुरू झाला, तेव्हा त्या समाजाला कळलं की नाही, धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहे ते सत्य नाही आहे, सत्य वेगळं आहे, वास्तविकता वेगळं आहे. प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक घटनेमागे काही जे कारण असतात ती कारणं वेगळी आहे आणि ती शोधण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे, असा एक ट्रेंड युरोपमध्ये झाला. आणि हा ट्रेंड इतका पॉप्युलर झाला की याने एक प्रकारची क्रांती समाजामध्ये घडून आणली. मग नेमकं क्रांती कशाला म्हणायची, बघा आता एक नवीन दृष्टिकोन आला आहे असं आपण बोलतोय. नवीन दृष्टिकोन म्हणजे काय, की तुम्हाला ज्या घटना दिसतील, ज्या समस्या दिसतील, जे सत्य दिसतील, समाजामध्ये ज्या काही गोष्टी दिसतील त्या मागची वास्तविकता शोधायची आहे. कारण सत्य हे काहीतरी वेगळं आहे हे लोकांना माहीत होतं आणि हे शोधण्यासाठी जी पद्धत वापरली जाणार आहे ती आता दुसरी किंवा नवीन पद्धत त्या ठिकाणी वापरली गेली. म्हणजेच आता लोक धार्मिक साहित्यामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या त्यावर विश्वास ठेवू लागले का, नाही. तर प्रत्येक गोष्टीचा शोध ते स्वतःहून घेत होते, स्वतः माहिती गोळा करत होते, स्वतः रिसर्च करत होते आणि त्यामागची वास्तविकता समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि हा जो काही ट्रेंड सुरू होता, या ट्रेंड मागचा सर्वात महत्त्वाचा फोर्स होता तो म्हणजे डार्विन. तुम्ही शाळेमध्ये असताना किंवा विज्ञानाचा अभ्यास करत असताना डार्विनचं थेसिस, म्हणजे डार्विनचा सिद्धांत ऐकला वाचला असेल, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत, ज्यांनी सांगितला होता की मानवाची उत्क्रांती कशा पद्धतीने फेजवाईज झाली आहे. आता हा थेसिस त्या काळी इतका फेमस झाला की कुठेतरी लोकांमध्ये एक पूर्ण लहर बनून गेला किंवा एक नवीन क्रांती आली की नाही. आधी काय होतं, आधी विचार होता की व्यक्ती जो बनलेला आहे किंवा व्यक्तीला जे व्यक्तीचं जे स्ट्रक्चर आहे, आपलं जे रूप आहे, जे रचना आहे, हे देवानी तयार केलेली आहे असा एक समज होता. परंतु डार्विनच्या सिद्धांताने ही गोष्ट सिद्ध करून दिली होती समाजामध्ये की नाही, देवाचा हात असण्यापेक्षा समाजामध्ये किंवा नैसर्गिकरित्या अशा काही गोष्टी होत्या, अशा काही फोर्सेस होते की मानवाची उत्क्रांती एक छोट्या पेशीपासून झालेली आहे असं तुम्ही वाचलं असेल. म्हणजेच बघा, सर्वीकडे वैज्ञानिक पद्धतीचा ट्रेंड सुरू झाला, कारण डार्विननी दाखवून दिलं होतं की आपण कशा पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून प्रत्येक गोष्टीमागची वास्तविकता किंवा सत्य समजून घेऊ शकतो. आणि हा ट्रेंड आता साहजिकच आहे इतर लोकही फॉलो करणार, म्हणजेच त्यांना ज्या काही गोष्टी दिसतील, घटना दिसतील, त्या प्रत्येक घटनेमागचं वास्तविकता हे वैज्ञानिक पद्धतीच्या मार्फत शोधण्याचा प्रयत्न आता सुरू झाला. आणि हा प्रयत्न मग एका घटकापुरता किंवा एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित होता का, नाही. जर आपण म्हणतो ना ट्रेंड जर आला तर तो सर्व व्यक्ती फॉलो करतात, मग त्याच पद्धतीनं हा जो काही विज्ञानाचा ट्रेंड आला होता, वैज्ञानिक पद्धतीचा ट्रेंड आला होता, हा समाजामध्ये सर्व घटकांमध्ये फॉलो करण्यात आला. म्हणजे सर्व घटकांचा अभ्यास, सर्व समाजाचा अभ्यास, सर्व देशांचे लोक किंवा सर्व राष्ट्रांचे लोक, सर्व लोक आता सर्व वास्तविकता हे वैज्ञानिक पद्धतीने शोधू लागले, नवीन नवीन गोष्टी शोधू लागल्या, नवीन गोष्टींचा किंवा कल्पनांचा विचार केला जाऊ लागला. आणि यातूनच समाजामध्ये 360 डिग्रीनी
एक परिवर्तन घडून आले, अनेक नवीन गोष्टी तयार झाल्या, अनेक नवीन नवीन शोध लागले, अनेक माहिती नवीन मिळाली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करण्यात आली. आणि अशा पद्धतीने जो काही युरोपमधील प्राचीन किंवा मध्ययुगीन कालखंड होता, ज्याला आपण अंधकारमययुग म्हणतो, त्यापेक्षा आता समाज हा फार वेगळा झालेला होता. कारण वैज्ञानिक पद्धतीने सर्व गोष्टी केल्या जाऊ लागल्या होत्या आणि यातूनच अनेक प्रकारची क्रांती घडून आलेली आपल्याला दिसते. त्यात सर्वात महत्त्वाची क्रांती म्हणजे औद्योगिक क्रांती. तुम्ही औद्योगिक क्रांतीबद्दल वाचलं असेल की औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झालेली आहे. आता बघा, जर अनेक गोष्टी वास्तविकता शोधल्या जात आहे, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करला जात आहे, तर साहजिकच त्याची अंमलबजावणी पण होणार. मग याद्वारे अनेक नवीन शोध लागले, आपण बघतो की अनेक नवीन खंड शोधले गेले, व्यापारी मार्गांचा शोध लागला, सागरी मार्गांचा शोध लागला, नवीन नवीन व्यापारी पेठा किंवा ज्या प्रकारे आपण म्हणतो की दुसऱ्या देशाचा व्यापार कसा चालतो, कारण देशांची निर्मिती झाली किंवा देशांचे शोध लागले. जसं अमेरिकेचा शोध लागला, भारत या देशाचा शोध लागला, मग तिथला व्यापार कशा पद्धतीचा आहे याचा शोध लागला, ह्या सर्व गोष्टी स्प्रेड झाल्या. युरोपमध्ये याची देवाणघेवाण सुरू झाली, अनेक गोष्टींची मागणी वाढली. कारण आता आपल्या मार्केटमध्ये जर नवीन नवीन गोष्टी येत आहे, नवीन गोष्टींचा शोध लागत आहे, तर साहजिकच त्या गोष्टींची मागणी वाढणार. मग मागणी वाढल्यामुळे जे वस्तूचं उत्पादन घरगुती पद्धतीने होत होतं किंवा घरच्या घरी चार पाच लोक करत होते, आता ती पद्धत उत्पादनाची बदलून कुठेतरी कारखानदारी ही पद्धत तयार झाली. म्हणजे वस्तूचे उत्पादन आता मर्यादित नसून वस्तूंचे उत्पादन हे कारखान्यांमध्ये तयार केले जाऊ लागले. एक मास प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो, ते मास प्रोडक्शन होऊ लागलं. त्यातूनच अनेक नवीन नवीन गोष्टींचा शोध लागतच होते, नवीन नवीन वैज्ञानिक शोध लागत असल्यामुळे नवीन मशीन्स तयार होत होत्या, बरोबर आहे. त्यानंतर नवीन नवीन वस्तू तयार करण्याची पद्धती तयार होत होत्या आणि यातूनच एक इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांती घडून आली. म्हणजे वस्तूंची मागणी वाढली, वस्तूंचं उत्पादन वाढलं, नवीन नवीन वस्तूंची किंवा व्यापाराची माहिती झाली, नवीन मार्ग तयार झाले, त्यामुळे दळणवळण सोयीचं झालं, वस्तूंची देवाणघेवाण करणं देखील सोयीचं झालं. आणि असं करत असताना ही औद्योगिक क्रांती घडून आलेली आपल्याला दिसते. मग ही होत असतानाच भांडवलशाही पद्धत तयार झाली, भांडवलदारांचा एक वर्ग तयार झाला, त्याच पद्धतीने वस्तूंचा उपभोग देखील वाढला. मग व्यापार जर होत आहे तर कुठेतरी जे नाणे पद्धती आहे ती कमी पडून किंवा ती बंद होऊन चलनी नोटा मार्केटमध्ये आल्या, बँकिंग सिस्टीमसारख्या गोष्टी तयार झाल्या, इन्शुरन्ससारख्या नवीन नवीन गोष्टी आल्या, कर्ज देणे ही एक पद्धत तयार झाली. म्हणजे औद्योगिकदृष्ट्या समाज हा फार बदललेला होता. मग त्याच पद्धतीची क्रांती वैज्ञानिकमध्ये झाली किंवा विज्ञानामध्ये झाली, किंवा ह्या सर्व क्रांतीचा पाया देखील आपण वैज्ञानिक क्रांती म्हणू शकतो. आता आपण म्हणतो आहे की एक नवीन दृष्टिकोन आला प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक पद्धतीने शोध लावण्याचा, तर साहजिकच आहे सर्वात जास्त शोध विज्ञानामध्ये लागले गेले. अनेक नवीन नवीन शाखा तयार झाल्या, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांसारखे अनेक नवीन वैज्ञानिक शोध त्या ठिकाणी लागले, नवीन सिस्टीम माहिती झाल्या, नवीन नवीन इनोव्हेशन्स झाले, नवीन टेक्निक जेव्हा आपण म्हणतो किंवा एक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान विकसित झालं आणि याच तंत्रज्ञानाचा वापर इतर ठिकाणीही करण्यात आला. मग औद्योगिक क्रांती होते, वैज्ञानिक क्रांती होते, समाजाचा जो आर्थिक घटक आहे ह्या आर्थिक घटकामध्ये जर बदल होते तर साहजिकच त्याच्याशी संबंधित असलेला राजकीय घटक यामध्ये देखील बदल होणार आणि त्याच पद्धतीने राजकीय क्रांती देखील झाली. म्हणजेच काही कम प्रमाणात राजकीय क्षेत्रामध्ये देखील अनेक नवीन संकल्पना आला. जसं बघा, आता वस्तूंची मागणी वाढली, वस्तूंचे उत्पादन वाढले, तर वस्तूचं उत्पादन वाढलं असेल तर त्या ठिकाणी माणसांची जास्त गरज लागणार, मॅनपावर लागणार. आणि मॅनपावर जर जास्त प्रमाणात लागत आहे तर आपण वर्णभेद, जातीभेद करून चालणार आहे का? आपल्याला कारखान्यांसाठी कामगार मिळणार आहे का? म्हणजे कुठेतरी मग जातीव्यवस्था किंवा वर्णभेद अशा गोष्टी मागे पडून समानता यांसारखी संकल्पना तयार झाली किंवा त्याची गरज भासू लागली. त्याच पद्धतीने सर्व जर गोष्टींचं कंट्रोल किंवा ज्याला आपण रूल्स म्हणतो, रेग्युलेशन्स म्हणतो, नियम तयार करणे हे जर राजाच्या हाती असेल तर कुठेतरी व्यापारावर याचा परिणाम होणार आहे. तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे का? नाही. मग राजा कधी निर्णय घेणार किंवा राजाला ती गोष्ट पटणार की नाही, कुठेतरी राजाच्या क्षमतेवर देखील प्रश्नचिन्हे उभे झाली. तेव्हा या कारखानदारी वर्गांनी किंवा
हा जो आर्थिक समाज होता त्यांनी कुठेतरी लोकशाही सारखी संकल्पना असायला पाहिजे अशी गरज त्यांना भासू लागली की आमचा निर्णय आम्हीच घेणार, आमच्यासाठी कुठली गोष्ट फायदा करून देणारी आहे, कुठली गोष्ट नफा करून देणारी आहे, त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने बघा, जसा जसा समाज बदलतो आहे तर त्या समाजासोबतच समाजाचे सगळ्या घटकांमध्ये आता बदल घडून येताना दिसत आहे आणि यातूनच राजकीय क्रांती झाली असं आपण म्हणतो. म्हणजेच लोकशाही, त्यानंतर समानता, बंधुता, एकता अशा अनेक नवीन संकल्पना समाजामध्ये आता पसरल्या जात होत्या, त्यांची गरज भासत होती. आणि या सर्व राजकीय क्रांतींमध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये हा जो बदल होत होता त्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण ठरलं ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. तर फ्रेंच राज्यक्रांती नेमकी काय किंवा कशी झाली याचा अभ्यास आपण इतिहासामध्ये करतो, जगाच्या इतिहासामध्ये करतो, पण समाजशास्त्रामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे, फ्रेंच राज्यक्रांती ही अशी घटना आहे ज्या घटनेने संपूर्ण युरोपमध्ये किंवा संपूर्ण समाजाला अनेक नवीन राजकीय संकल्पना दिल्या. जसं संविधान, लोकशाही, समता, एकात्मता, बंधुता हे अशा नवीन नवीन संकल्पना किंवा त्यांची गरज किंवा त्या कशा पद्धतीने अप्लाय केल्या जाऊ शकतात, अंमलबजावणी केल्या जाऊ शकते हे आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीने दाखवून दिले. म्हणजे हे जो काही क्रांती घडत गेल्या यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण समाज आता बदललेला होता. म्हणजे जो समाज आपल्याला अंधकारमय युगात दिसतो की जिथे फक्त धर्माचं महत्त्व आहे आणि धर्मामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या गेल्या आहे त्याच परंपरेचं रूढीचं पालन करणारा एक समाज आहे, हा समाज आता कुठेतरी बदलून एक नवीन समाज तयार झाला होता जो स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास तयार होता, ज्याला स्वतःची गरज समजलेली होती, ज्याला स्वतःचा प्रॉफिट म्हणजे नफा कशामध्ये आहे ते समजलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी वैज्ञानिक पद्धत ही आपली ट्रेंडिंगमध्ये होतीच. म्हणजे शोध लागणं सुरूच होते, त्या अनेक शोध लावल्यानंतर त्याचा वापर करणं देखील सुरू होता, तंत्रज्ञान सुरू होते, अनेक नवीन छोटे मोठे देशांची या ठिकाणी शोध लागला होता, अनेक व्यापारी मार्ग तयार झालेले होते. अशा प्रकारे हा समाज, आताचा जो समाज आहे, हा संपूर्णपणे बदललेला होता. मग आता मला सांगा, जेव्हा एक जुनी गोष्ट जाऊन एखादी नवीनच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये येते किंवा आपण जो आपली जी वागणूक असते ते वागणूक आपली चेंज होते किंवा एक नवीन गोष्टी आपण वापरायला सुरू करतो तेव्हा आपण त्या गोष्टीला काय म्हणतो की आपण मॉडर्न झालो, म्हणजेच आपण आधुनिक झालो. आणि साहजिकच हा जो काही बदल समाजामध्ये घडून आला त्यालाच आपण काय म्हणणार, युरोपमध्ये काय झालं, आधुनिकता आली, म्हणजेच युरोपमध्ये मॉडर्निटी आली. मॉडर्न किंवा आधुनिक या शब्दाचा अर्थच तो होतो की जी गोष्ट परंपरागत समाजामध्ये सुरू आहे ती गोष्ट कुठेतरी मागे पडून अचानक नवीन गोष्टीचा स्वीकार करणे. म्हणजेच आता मला सांगा, सुरुवातीला शिक्षणाची जी पद्धत होती किंवा शिकवण्याची जी पद्धत होती ही कशी होती, तुम्ही फिजिकली एका क्लासमध्ये जाऊन बसायचे आणि तिथे एक ब्लॅकबोर्ड होता, त्या ब्लॅकबोर्ड आणि चॉकच्या सहाय्याने तुम्हाला तो शिक्षक शिकवायचा. पण आता तसं आहे का, आता सिच्युएशन चेंज आहे, आता तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन घेताय आणि या ठिकाणी डिजिटल स्क्रीन आहे, डिजिटल पेन आहे आणि ऑनलाईन व्हिडिओमार्फत तुम्हाला टीचिंग केल्या जात आहे. म्हणजे हे सर्व सांगत असताना आपण म्हणतो ना की नाही, आता मॉडर्निटी आली, सोसायटी मॉडर्न झाली. म्हणजेच काय की जी परंपरागत आपण जी एखादी गोष्ट करतोय ती कुठेतरी गोष्ट मागे पडून अचानक नवीन गोष्टीचा स्वीकार करणे किंवा नवीन सवयीचा स्वीकार करणे, त्याला आपण मॉडर्निटी म्हणतो, आधुनिकता म्हणतो. मग त्याच पद्धतीने इथे झालं, जो समाज आधुनिक, जो समाज युरोपमधील अंधकारमय युगात होता तो समाज आता संपूर्णपणे बदलला होता. त्याचा आर्थिक घटक, राजकीय घटक, सर्व क्षेत्रांमध्ये बदल घडून आलेला होता आणि हा जो काही बदल आपल्याला दिसत होता त्यालाच आपण आधुनिकता असे म्हणतो. मग आधुनिकता जर युरोपमध्ये आलेली आहे, समाज आता संपूर्णपणे बदललेला आहे, समाजाची रचना बदललेली आहे, समाजाची मागणी बदललेली आहे, म्हणजेच युरोपमध्ये आधुनिकता आलेली आहे. पण मला एक सांगा, जेव्हाही एखादी नवीन गोष्ट समाजामध्ये येते तेव्हा ती तिची दोन्हीही बाजू घेऊन येते, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. काही प्रमाणात त्या गोष्टीचा चांगला परिणामही समाजावर होणार, पण त्याच वेळेस काही वेळेस निगेटिव्ह परिणामही होणार. जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगते, आपण टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो किंवा सोशल मीडियाबद्दल बोलतो, सोशल मीडिया ही मॉडर्निटी आहे. आधीच्या काळात अशी काही गोष्ट होती का? नाही. परंतु आज सोशल मीडिया आपल्याकडे आहे. मग सोशल मीडियाच्या दोन्ही बाजू समाजामध्ये आपल्याला दिसत आहे. काही ठिकाणी त्याचा पॉझिटिव्ह परिणामही होतोय, पण काही ठिकाणी
त्याचा निगेटिव्ह परिणाम देखील होतोय. मग त्याच पद्धतीने ही जी काही आधुनिकता युरोपीय समाजामध्ये आली, तर ही आधुनिकतेने काही चांगले बदल देखील समाजामध्ये आणले, पण त्याचसोबत काही समस्या देखील समाजामध्ये आणल्या. मग बदल कुठले कुठले झाले, तर बघा आपण म्हटलो आहे अनेक नवीन प्रदेशांचा शोध लागला, दळणवळणाचा शोध लागला, हे सर्व होत असताना यंत्रसामुग्रीचा शोध लागला. जेव्हा काही लोक मानवी मेहनतीवर जे कृषी क्षेत्र अवलंबून होतं, आता तिथे कुठेतरी मशीनचा वापर करून किंवा यंत्रांचा वापर करून कृषी करण्यात आली, म्हणजेच कृषी क्षेत्राचा देखील विकास झाला. असं सर्व ठिकाणी मशीन येत असल्यामुळे किंवा औद्योगिकीकरण झाल्यामुळे उत्पन्नामध्ये देखील वृद्धी झाली. आता औद्योगिकीकरण होत आहे, म्हणजे त्याचसोबत काय होणार, शहरीकरण देखील होणार, म्हणजे अनेक नवीन शहरे प्रस्थापित झाली, अनेक शहरांचा उदय झाला. हे होत असताना राहणीमानाचा दर्जा उंचावला, कारण आता लोकांना प्रॉफिट होत गेलं, फायदा लोक शोधू लागली. आपल्याला गरज आहे तेवढंच उत्पन्न करा असा समज कुठेतरी मागं पडून आता उत्पन्न करण्याच्या मागे फायदा शोधणे ही एक पद्धत तयार झाली. त्यामुळेच राहणीमानाचा दर्जा देखील उत्पवला, आणि हेच होत असताना सामाजिक प्रगती देखील झाली. म्हणजे असे अनेक प्रकारचा बदल समाजामध्ये आपल्याला झालेला दिसतोय, पण हे बदल घडत असतानाच यासोबत काही समस्या देखील समाजामध्ये आल्या. त्या कशा, बघा मध्यम वर्गाचा उदय झाला, स्पर्धा वाढली, कारण आता तुम्ही जर प्रॉफिटबद्दल बोलताय, आपण फायदा करण्याबद्दल बोलतोय, तर कुठे ना कुठे स्पर्धा होणार. शहरीमान झालं किंवा शहरीकरण झालं, शहरांचा विकास झाला, पण हे होत असताना झोपडपट्टीसारखी समस्याही तयार झाली. त्यानंतर गुन्हेगारी वाढली, लोकसंख्या वाढली, महामारी आल्या, विभक्त किंवा गरिबी ही संकल्पना आली, विभक्त कुटुंब पद्धत ही संकल्पना आली. आधी लोक जेव्हा खेड्यांमध्ये राहत होते तेव्हा ते एकत्र कुटुंब पद्धत होती, पण कुठेतरी शहरीकरण झालं आणि त्यामुळे एक नवीन संकल्पना समाजामध्ये दिसून आली, ती म्हणजे विभक्त कुटुंब पद्धत. आणि हा सगळा बदल समाजामध्ये घडून येत असताना किंवा ह्या ज्या समस्या आहे, ह्या समस्या जेव्हा समाजामध्ये आल्या, तेव्हा यांनी अचानकपणे अराजकता किंवा अनिश्चितता समाजामध्ये आलेला आपल्याला दिसून येते. अनेक प्रकारचा तणाव आला, असंतोष त्या ठिकाणी तयार झाला, आणि ही समस्या आधुनिकीकरणासोबतच युरोपीय समाजामध्ये आली. मग आता मला सांगा, आपण काय बोलतोय की हा जो प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला, हा प्रबोधनाचा कालखंड सुरू होण्यामागे मेन फोर्स काय होता, तो होता वैज्ञानिक पद्धत. आपण म्हटलं ना की त्यावेळेस वैज्ञानिक पद्धत ही फार ट्रेंडिंगमध्ये होती, आणि तोच ट्रेंड फॉलो केल्यामुळे अनेक क्रांती घडून आली, आणि त्या क्रांतीतून आधुनिकता आली, आणि आधुनिकतेतून ह्या समस्या आल्या. मग ट्रेंडिंगमध्ये कोण आहे, वैज्ञानिक पद्धत. की कुठलीही नवीन गोष्ट जर समाजामध्ये दिसतीये किंवा कुठलाही नवीन घटक समाजामध्ये दिसते, तर आपल्याला काय करावं लागणार, वैज्ञानिक पद्धतीचाच वापर करून तिची वास्तविकता शोधणे हा ट्रेंड होता. मग आता हा ट्रेंड या ठिकाणीही फॉलो होणार. म्हणजेच मला सांग, जेव्हा समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर समस्या तयार झाल्या, अचानक निर्माण झाल्या, ज्या आधीच्या समाजामध्ये नव्हत्या, तर ह्या समस्यांचं मूळ काय आहे किंवा या समस्या निर्माण होण्यामागचं कारण काय आहे, याचा देखील शोध घेतला जाणार, कारण ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि हा शोध घेत असताना कुठल्या पद्धतीचा वापर होणार, तर तो होणार वैज्ञानिक पद्धतीचा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा. म्हणजेच बघा, आधुनिकतेमुळे सामाजिक बदल झाले, आणि हे सामाजिक बदलच होत असताना काही समस्या देखील उद्भवल्या. मग अचानक ह्या समस्या आल्या कुठून, याचा शोध घेण्याचा प्रयत्न किंवा यांचे कारणे शोधण्याचा प्रयत्न त्या त्या कालखंडातील विचारवंतांनी केला असेल. आणि हे कारणे शोधत असताना कुठल्या गोष्टीचा वापर केला गेला, तर तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाच्या सामाजिक समस्यांचा शोध घेण्यात केला, आणि त्यातून जो अभ्यास केला गेला, त्यातूनच कशाचा उदय झाला, तो म्हणजे समाजशास्त्राचा उदय. म्हणून आपण म्हणतो की समाजशास्त्र हे असं शास्त्र आहे जे समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करते. लक्षात येत आहे? बघा, जर संपूर्ण एक फ्लोचार्ट जर आपल्याला बघायचा झाला, तर आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो. सुरुवातीपासून बघा, अंधकारमयुग आलं, म्हणजे सर्वात युरोप खंडातील सर्वात स्ट्रॉंग पॉवरफुल एम्पायर होतं, साम्राज्य होतं, ते म्हणजे रोमन साम्राज्य. जेव्हा रोमन साम्राज्याचं पतन झालं, तेव्हा युरोप खंडात अनेक छोटे मोठे प्रांत तयार झाले, आणि तेव्हापासूनच अंधकारमयुगाला सुरुवात झाली. अंधकारमयुग हे असं युग होतं ज्या ठिकाणी धर्माचं महत्त्व जास्त प्रमाणात वाढलेलं होतं, आणि समाजाला कुठल्याही प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यास बंदी घालण्यात आलेली होती.
अशा पद्धतीचं अंधकारमय युग होतं. परंतु या युगाची कधी ना कधी लिमिट संपणार. मग याची लिमिट संपून काय आलं, आधुनिकता आली, म्हणजेच प्रबोधन झालं. प्रबोधन झाल्यानंतर अनेक गोष्टींचा शोध लावला, वैचारिक दृष्टिकोन बदलला, वैज्ञानिक पद्धतीने प्रत्येक गोष्टींची वास्तविकता शोधणे ही एक विचारप्रणाली तयार झाली आणि त्या प्रबोधनातूनच काय आली, आधुनिकता आली. परंतु ही आधुनिकता आल्यानंतर समाजामध्ये काय झालं, बदलही घडून आले. आणि हे समाजामध्ये बदल घडून येत असताना युरोपीय समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत असताना साहजिकच तिथे काय येणार, सामाजिक आव्हाने येणार. आता हे आव्हाने अचानक का आली, आधी तर समाजामध्ये अशा कुठल्याही गोष्टी नव्हत्या. मग आता याची मूळ काय आहे, याचे कारण काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. आणि याचा शोध घेताना कशाचा उदय झाला, समाजशास्त्राचा. कारण जो शोध किंवा कशाचा शोध घेतो आहे आपण, सामाजिक आव्हानाचा. यासाठी कुठल्या पद्धतीचा वापर केला गेला, वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला गेला आणि त्यातून समाजशास्त्राचा उदय झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की युरोप खंडात समाजशास्त्राचा उदय हा समाजामध्ये ज्या समस्या तयार होत आहे, जे सामाजिक आव्हाने तयार होत आहे, याचा शोध घेण्याकरिता झाला. आणि हा शोध कुठल्या पद्धतीने घेण्यात आला, वैज्ञानिक पद्धतीने. म्हणून समाजशास्त्राचा उदय हा युरोप खंडामध्ये 19व्या शतकात झालेला आहे. ठीक आहे, थँक्यू.